पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याची आज सर्वसाधारण वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली. या सभेला कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी वेळेत सभा घेतली, मात्र या कारखान्याचे सभासद असलेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीला न जाता कार्यालयातील कार्यकारी संचालक आणि साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष यांच्यासोबत बैठक घेतली. दरम्यान कारखान्याची बैठक आटपून पंकजा मुंडे बाहेर निघून गेल्या, तर यावेळी पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांची भेट सुद्धा घेतली नाही, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. मुळामध्ये आज सर्व सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण सभा घ्यायची शेवटची तारीख आहे आणि शेवटच्या तारखेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा हा सर्वसाधारण सभेमध्ये आज या ठिकाणी मी सर्व सभासद शेतकरी आणि ऊस उत्पादक शेतकरी या परिसरातल्या त्यांच्या वतीनं आणि जे ऊस उत्पादक सभासद शेतकरी आहेत जे या कारखान्याचे सभासद आहेत त्यांना सर्वसाधारण सभेमध्ये त्यांचं सभासदवत टिकवण्यासाठी यावंच लागतं. हा नवा कायदा सहकारचा झालेला आहे, त्यामुळं आज या ठिकाणी या कारखान्याचा सभासद या नात्याने मी आलोय आणि लोकप्रतिनिधी या नात्यानेही आलोय आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याचा एक कार्यकर्ता एक कुटुंबातला म्हणून सुद्धा या ठिकाणी आलो आहे. या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यांनी सबंध आशिया खंडामध्ये नाव कमवलं. एक काळ होता की वैद्यनाथ कारखान्याचा हा पॅटर्न बघायला पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा अनेक वर्षाची वारसा असणारे कारखाने सुद्धा इथं बघायला यायचे, पण आज या कारखान्याची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे. एवढी वाईट झाली आहे की या कारखान्याच्या येणाऱ्या काळामध्ये काय भविष्य आहे याची चिंता या परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झालेली आहे. खऱ्या अर्थानं हा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना स्वर्गीय मुंडे साहेबांनी स्वर्गीय अण्णांनी या ठिकाणी हा उभा केला चालवला आशिया खंडात नावलौकिक आणलं, पण मधल्या काळात हा कारखाना पूर्णपणानं अनेक कारणामुळे अडचणीत आला. आता यावर्षी सुद्धा हा कारखाना चालू होणार का नाही होणार याच्या बाबतीमध्ये या भागातील सभासद शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. यावर्षी या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात ऊस आहे, आता हा ऊस जाईल का नाही जाईल कुठल्या कारखान्याला घालायचा हाही प्रश्न आहे. मागच्या वर्षी शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं, पण तरीही थोड्याफार प्रमाणात वैद्यनाथ चालला, थोड्याफार प्रमाणात अंबाजोगाई पण या ठिकाणी आम्ही चालवला, पण त्या परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याची होऊ नये. शेतकऱ्यांचं जे थकीत बिल आहे ते पूर्णपणानं मिळावं, कर्मचाऱ्यांचं पेमेंट मागच्या वर्षाचं मागच्या 9 महिन्याचं आणि या एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत कर्मचाऱ्यांचं पेमेंट नाही. वाहतूकदारांच्या बाबतीमध्ये जवळजवळ 20 कोटी रुपयाच्या आसपास या ठिकाणी दिंदी त्यांचा पैसा द्यायचा राहिलेला आहे. अनेक अडचणी आहेत. 20 नोव्हेंबरच्या आसपासच सुरू होईल, कारण पाऊस परतीचा खूप जोरात पडणार आहे, त्यामुळे जर सुरुवातीला आपण ऊस आणला तर रिकव्हरी होत नाही आणि आम्ही कारखाना चालू करण्याच्या परिस्थितीत गेले 3 वर्ष नाहीच आहे, पण दरवेळी काहीतरी मनाची हिंमत करून आम्ही चालू करतोय. यावर्षी पण आम्ही चालू करतोय. केंद्र आणि राज्य शासनाशी माझं बोलणं चालू आहे. आज कारखान्यांच्या बाबतीत भूमिका घेतील ते सकारात्मक भूमिका घेतील, कारण त्या कारखान्याच्या वर आर्थिक पूर्ण तिथली सायकल असते. मी कारखाना चालू केला की परळीचं मार्केट उठतं, मी कारखाना चालू केला की लोकांच्या देवाणीहानीमध्ये फरक पडतो. आणि हा कारखाना मागच्या वेळी मी चालू करू शकत नव्हते, पण मला शेतकरी म्हणले पैसे दिले नाही तरी चालेल, पण आमच्या ऊस न्या, कारण शेतकरी इतका जीव लावून तो ऊस सांभाळत असतो. त्यामुळे मी यावेळी हिंमत करून परत कारखाना सुरू करते आहे. दाळप 4 लाखाच्या आसपास होईल. मला आठवतं गोपीनाथ मुंडे साहेबांचा एक असा शो होता, कोणीतरी असाच मीडियावाल्यांनी अचानक आगाऊपणा केला, खोडी केली आणि ते मुंडे त्यांना समोर पाठवलं, तेव्हा त्यांनी वाक्य म्हणले होते. तेव्हा मुंडे साहेब म्हणले रक्ताचे नाते कधी संपत नसतात आणि आम्ही जन्मलो आहोत ज्या घरी ते रक्ताचे नाते संपत नसतात. त्यांनी वैर जरी म्हणले तरी मी कोणाशीही वैर बाळगत नाही, माझ्यासाठी कोणी राजकीय शत्रू नाही, मी व्यक्तीच्या विचारांशी राजकारणाची तुलना करत असते त्यांच्या, त्यामुळे मला वैरी कोणी वाटत नाही राजकारणात, जो जनतेच्या हिताचा वैरी आहे.